मनोज जरांगेंच्या सभांचा धडाका, मागास सिद्ध होऊ नये मराठ्यांना आरक्षण नाही, जरांगेंची सरकारवर टीका, तर छगन भुजबळांवरही निशाणा। जरांगेंच्या आंदोलनाला गांभीर्याने घ्या, फसवा फसवी करू नका, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा। जातीय जनगणनेचा आरक्षणाशी संबंध नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। ललित पाटीलवरून फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष होता असं म्हणण्यासारखं, उद्धव ठाकरेंचा पलटवार। ललित पाटीलवरून ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने, ललितचा प्रवेश दादा भुसेंनीच केल्यानं त्यांची चौकशी करा, भुसेंचाही राऊतांवर पलटवार। ललित पाटील प्रकरणी सराफा व्यावसायिक नाशिक पोलिसांच्या रडारवर, तर ललितचा साथीदार रेहान शेख पुणे पोलिसांच्या ताब्यात। प्रकाश आंबेडकर शरद पवारांचं एकत्र कॉफी पान, वंचितचा महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत चर्चा नाही, आंबेडकरांचं स्पष्टीकरण, तर भाजपसोबत जाणार नाही, बावनकुळेंना उत्तर। आघाडी सरकारमधील वरिष्ठांच्या अहंकारामुळे राज्याचं मोठं नुकसान, पृथ्वीराज चव्हाण अजित पवारांचं नाव न घेता आमदार रोहित पवारांची टीका, रात्री 9 वाजता पहा माझा कट्टा। कंत्राटी भरतीवरून मविया सरकार विरोधात भाजपा आक्रमक, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन, तर भाजप आणि मविया नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच। बेसुमार बांधकामांमुळे प्रदूषण वाढतंय राज ठाकरेंचा आरोप, तर राजकीय नेतृत्वामध्ये सौंदर्य दृष्टी नसल्यानं विचका झाल्याची टीका। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर, 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर नागपुरात हिवाळी अधिवेशन, 10 दिवसांमध्ये अधिवेशन गुंडाळलं जाण्याची शक्यता। जुन्या पेन्शन योजनेसाठी पुन्हा आंदोलनाची हाक, 18 नोव्हेंबरला आंदोलन करण्याचा शासकीय संघटनांचा नारा। गगनयानची पहिली मानवविरहित उड्डाण चाचणी यशस्वी, पॅराशूटच्या सहाय्याने क्रू मॉड्यूल पुन्हा जमिनीकडे, उड्डाणानंतर शास्त्रज्ञांचा जल्लोष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।